तर बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात एकेरी टीकेनंतर मुश्रीफांवर आव्हाडांचा हल्लाबोल करण्यात आलेला आहे. आव्हाड हे भ्रमिष्ठ झाले आहेत असं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलेलं आहे. बरोबर नाही, लोक टीका करतायत, वर्तमानमध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमध्ये या नावाला आरोप होत आहेत. ना संबंध, ना आमचा संबंध, ना काय पाडले. तर तुम्ही सडवत असू नका पाण्या लागल्या म्हणून. माझं म्हणणं काय, ही कामं पैसे मजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाही. त्यांची संस्कृती आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण हसन मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त बोललेलो नसेल. जिथे सांगतायत की मी पुढाकार घेतला किंवा घेतला, 2019 पवार साहेबांच्या पुण्याच्या घरी बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सगळे प्रमुख नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये बीजेपी बरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफांनी टोकाचा विरोध केला होता. टोकाचा